कबड्डी 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 की फ्रॅक्चर आहे डॉक्टर फ्रॅक्चर असेल तर किती दिवस परवा सेमी फायनल आहे मला खेळता येईल ना नो वे असा वेळेपणा अजिबात करता येणार नाही आता कमीत कमी हाताला एक महिना तरी आराम द्यायला हवा हे बघा आपण एक्सरे काढूया म्हणजे नक्की काय ते कळेल सगळा लोचा झाला यार आता काय करायचं यार आपल्याला जिंकण्यासाठी सणसणीत रेट टाकणारी पोरगी पाहिजे ही एक एक मिनिट एक मुलगी आहे शिवानी देशमुख अभी उठ ले आता मी परत परत ब्रेकफास्ट काय गरम करणार गुड मॉर्निंग आणि आई आता तो काही एवढ्या लवकर उठणार नाही अगं रात्री 3-3 वाजेपर्यंत पीसी वर चॅटिंग करत बसतो बरं झोप झाली का तुझी हो बाबा काय गं किती वेळा सांगितलं पाया पडत जा म्हणून तुझी आई ना अजून 1930 सालातच आहे अगं आता पाया पडणं वगैरे सगळं गेलं आता मुलं आई बाबांना विश करतात त्यांना मिठ्या मारतात हो आणि आई आता पाया कधी पडतात माहिती आहे एकतर परीक्षा असेल तेव्हा किंवा वाढदिवसाला चला म्हणजे उद्या तरी पाया पडणार तर नाही उद्या कशी पाया पडणार उद्या 18 वर्षांची होणार ती मतदानाचा हक्क येणार मोठी झाली ती आता लायसन्स मिळणार ड्रायव्हिंगचं पाय उद्यापासून सांगतो मी बाप नाही तिचा मित्र आहे हो का नाही शिवानी खूपच चांगली प्लेअर आहे का चांगली चाबूक आहे चाबूक अगं दिसते एवढीशी पण जी काय खेळते ना तू चढा शिवानी खूपच चांगलं खेळली आणि आपण कप जिंकलो तर मला काढून नाही टाकणार ना टीम मधन या रजू पागल आहे का तू तू वेडी आहेस का अगं तू आपल्या टीमची जान आहेस जान तुझ्याशिवाय आपली टीम पूर्णच होऊ शकत नाही माहितीये तुला आणि मी टीम शिवाय तुम्ही सगळे घर आहात ग माझं हाऊ वॉज दॅट मिस्टर अभिजित बिचारा क्लीन बॉल झाला वाटतो अरे कबड्डी वाली मी माझ्या बरोबर पंगा घेऊ नकोस कळलं तुला ना क्रिकेट वाल्यांचा जोर एक मिनिट आई आईला कशाला बोलू आई आईचं काय काम आहे आई अरे आई मारतोय मला तो आणि बघ ना मी त्याच्यापेक्षा लहान आहे ना तरी सुद्धा अभी लहान आहेस का मारामार करायला कुठली जबाबदारी घ्यायची नाही का बस पप्पानी करायचं सगळं तुझ्या प्रथम तुला मी बघतो नंतर ए आई मी कॉलेजला जाते जा काय रे अगं मी काही केलं गप्पा बसू ऐकून घ्या आता अगं अरुणा वाह अगं किती वर्षानंतर फोन करतेस तू तुझाच नंबर बदलला होता अगं कशी आहेस तू आणि हा तुझी कबड्डीची मॅच खेळतेस ना अजून अरे प्रश्नच नाही कबड्डी खेळणं नाही सोडू शकत बरं ऐक ना शिवानी त्याच संदर्भात थोडस बोलायचं होतं तुझ्याशी म्हणजे बरं ऐक संध्याकाळी भेटू शकशील म्हणजे आपण सविस्तर बोलू शकतो नक्की कुठे मैदानावर ठीक आहे डन ओके चल बाय थँक्स चल बाय अरे बाप रे एवढं सगळं नाही करता येणार ग मला मी नाही खेळू शकत अगं मला सवय नाही राहिली आता प्लीज शिवानी अरे यार आता आमच्याकडे दुसरा काही पर्याय पण नाहीये ग अरुणा अगं तू मला टेम्प्ट करू नकोस ग मला खरंच नाही शक्य होणार संघात नवीन खेळाडू आले पाहिजेत संघाने एक नाव कमावलं पाहिजे आणि ह्या सगळ्यासाठी तू खेळणं गरजेचं आहे त्यामुळे प्लीज नाही म्हणू नकोस Yeah.